नमस्कार गाइस, आपला सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर. त्याचं नाव आहे चैतन्य डान्स. आज मी सांगणार आहे ती आणि तो एक हॉरर स्टोरी. ऐका, जर काय फील झालं तर नक्की कमेंटमध्ये कळवा. कोकण म्हटलं ना की निसर्ग सौंदर्य आलंच, आणि त्याच्यामध्ये पावसाळ्यात कोकणात जाणं म्हणजे एक स्वर्गात गेल्यासारखं, बरोबर का नाही? सगळीकडे ना हिरवा गार गालीचा पसरलेला असतो. आमचं घर पण ना असंच निसर्गाच्या खुशीत होतं. गावाकडची घरं कशी एकमेकांपासून दूर असतात, तसंच आमचंही घर दूरच होतं. त्या दिवशी ना संध्याकाळी मी ना कॉलेजवरून घरी आलो. घरी येऊन बघितलं तर घरी कोणीही नव्हतं, येरवी बाबा असतात, पण आता कुठे गेले होते काय माहिती. मी दरवाजाजवळ आलो आणि दरवाजा उघडला तर नेहमीप्रमाणे दरवाजाचा आवाज आला. जेव्हा दरवाजाचा आवाज आला तर नेहमीप्रमाणे मी डचकलो. यार, मी किती वेळा बाबांना सांगितलंय दरवाजामध्ये ना तेल टाका नाहीतर ना बिजागर बदला, पण नाही यार, माझं कोण ऐकणार? आणि घरात सर्वांना माहिती आहे की मला ना घरामध्ये ना एकट्याला भीती वाटते, तरीही मला एकट्याला सोडून कुठे गेले काय माहिती. आई आणि ताई सुद्धा मावशीकडे गेले होते आणि ते पण आले नव्हते अजूनपर्यंत, आणि तेवढ्यात लाईट गेली, तेवढ्यात वीज कडकली आणि मी किंचाळून तेवढ्यात बाहेर पडलो. खूप वेळ झाला, नंतर मी ना बोटाच्या फटीतून बघितलं तर लाईट आलेली होती. पाऊस सुद्धा जोरात सुरू झाला होता. आता आपण कुठे बाहेरही जाऊ शकत नाही. मुंबईमध्ये मस्त आजूबाजूला घरं असतात, पण इथे ना तसं नाही. आता मी काय करू हा विचार करत असताना ना मला आठवलं की यार, मेघना 2 दिवस कॉलेजला आली नव्हती. यार ना, आई बाबा येऊपर्यंत मी तिला घरी बोलून घेतो, आणि तसं पण तिला नोट्सही देता येतील, आणि घरचे येईपर्यंत तिच्यासोबत मला थोडंसं चांगलं फील होईल. मला ना तिच्यासोबत फील चांगलं होईल आणि भीतीही वाटणार नाही. मेघा, मेघा म्हणजे ना माझी लहानपणापासूनची ती मैत्रीण, इथे बाजूला आमच्या वाडीतच राहते. बिंदास मुलगी आहे ती, जरा घाबरते बट एकदम बिंदास आहे, म्हणून विचार करतो यार तिलाच बोलून घेतो. फोन केल्यावर काही वेळाने मेघा आली. ती आल्यावर तिला मी म्हटलं, होय नशीब यार तू आलीस, नाहीतर यार ह्या विजयांच्या कडकडामध्ये मला ना राहुलं नसतं. हे ऐकून ना ती माझ्याकडे बघत हसत म्हणाली, यार किती घाबरतोस रे तू. त्यानंतर ती अजून जोर जोराने हसू लागली. ती हसल्यावर मी तिला रागाने बोललो, हा हा माहिती आहे जसं की तू घाबरतच नाहीस. हो रे घाबरते रे, पण तुझे एवढं तर नाही ना रे. तिथे ते हसणं बघून ना मला पुन्हा राग आला, आणि तेवढं पुन्हा वीज कडकली, आणि पुन्हा वीज कडकल्यानंतर ना तिने मला मिठी मारली. तिचा तो चेहरा बघून ना मला ना खूप हसू आलं. मी तिला ना मिठीतून सोडवलं आणि तिला बोललो, ओय आता कळलं, आली मोठी शानी आणि तू ना माझ्यापेक्षा डरपोक आहेस. मी ना तसंच हसत हसत ना नोट्स आणायला घरात निघून गेलो. ती जेव्हाही घरी येते ना तशीच ती आराम खुर्चीवर ना लाजतच बसते, आणि आजही जाऊन तशीच दुलत बसली. मी बॅगेतून नोट्स काढायला लागलो तेवढ्यात ना माझ्या पाठून आवाज आला. मी थोडं घाबरलो आणि पाठे फिरलो, पण तेव्हा कोणच नव्हता. मी म्हणलं यार काय नाही भास झालाय, म्हणून तशीच नोट्स घेतली आणि किचनमध्ये गेलो. किचनमध्ये गेलो तेवढ्यात चाय बनवणार होतो, टोप घ्यायला गेलो तेवढ्यात खिडक्या वाजल्या, खडखड 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 खडखड. मी पुन्हा विचार केला की नाही यार भास व्हायला लागल्यात मला, म्हणून मी ना घाबरत घाबरतच चाय बनवला आणि चाय गाळला आणि चाय आणि नोट्स घेऊन बाहेर गेलो तिच्याकडे. नोट्स आणि चाय घेऊन तिच्याकडे गेलो आणि तिला म्हटलं, हे घे गरम गरम चाय आहे पी. तिला चाय दिलं आणि मी तिला म्हटलं, यार काहीही म्हण तू पण तितकीच घाबरतेस हा बिंदास मुलगी. मी हसायला लागलो म्हणून तिला राग आला आणि तिने माझ्याकडे रागाने पाहिलं. ती रागाच्या भरातच होती, चायचा कप घेतला आणि ती चाय प्यायला लागली. ती शांत झालेली पाहून मी पण शांत झालो. बहुतेक तिला राग आला असावा, खूप वेळ झाला आम्ही दोघे ना शांतच होतो.
मग तिनेच विषय काढला. काय रे मग काय शिकवलं आज कॉलेजमध्ये? मी लगेच बोललो काय नाही रे तेच ते नेहमीच. त्यावर ती बोलली अच्छा बरं ऐक ना मी काय म्हणते ही खुर्ची तुझ्या आजोबा पंजोबाच्या काळातली आहे ना रे. हा ना एक भावाई ना वर करून त्यावर मी तिला म्हणालो दरवेळी तू त्या खुर्चीवर येऊन बसतेस आज मुद्दामून विचारतेस ना मला चिडवण्यासाठी का क्युरिओसिटी म्हणून. त्यावर तिने ना अजीब हसत चहाचा कप खाली ठेवला आणि ना उत्तर दिले क्युरिओसिटी म्हणून. मी बोललो हा. त्यावर ती बोलली वाटलेलंच. मी बोललो का काय झालं? ती बोलली काही नाही रे असंच. मी पण बरं म्हणत थोडीशी ना अकड दाखवत विचारलं बाकी चहा कसा झालाय ते नाही सांगितलंस. माझ्या आयुष्यासारखं ना तिने थोडस विचार करून उत्तर दिलं म्हणजे एकदम फालतू आणि ती ना त्याच्यावर जोरजोरात हसायला लागली. तिचं ते हसणं बघून ना मला ना खूप राग आला. मला राग आला म्हणून बाजूला असलेली उशी घेऊन मी ना तिला फेकून मारली पण तिने ना ती चुकवली आणि पुन्हा हसायला लागली. तिचं ते अजीब हसणं ऐकून ना मला ना थोडस अजीब वाटलं. मग मी रागाने उठलो आणि तिथे जवळ असलेला भरलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि तिच्यावर ओतला आणि मी ना तिथून लगेच आतमध्ये पळालो. तीही माझ्या मागून पळत आली आणि कधीही पायात पैंजण न घालणारे ती आज पायात पैंजण घातली होती. मी जसं पुढे पळत होतो ती तशी पागटी पळत होती तसं पैंजणचा आवाज येत होता. तो आवाज ऐकून मी ना थोडासा घाबरलो. मी घाबरलो आणि तेवढं पुन्हा हीच कडकली ते पण ह्या वेळेस थोडीशी भयंकर कडकली तर कडकली आणि वाराही सुटला आणि दरवाजाचा आवाज जोरात आला. ते विजेचं कडकणं तो हवा ते आवाज ऐकून ना मी जोरात मागच्या दरवाजाकडे किंचाळत ओरडलो. तेवढ्यात बाबा ताई आणि आई घरी आलेले. माझं किंचाळणं ऐकून ना ते ना मागच्या दरवाजाकडे ना पळत आले आणि म्हणाले सोन्या ए सोन्या काय झालं रे. बाबांचा आवाज ऐकून ना मी ना धावत जाऊन त्यांना मिठी मारली. काय बाबा तुम्हाला माहित आहे ना मला भीती वाटते तरी तुम्ही मला एकट्याला घरी सोडून गेलात. बाबांनी मला मिठीतून सोडवलं आणि बाबा मला म्हणाले अरे बाळा मी ना त्या जोशी काकांनी बोलवलं होतं ना म्हणून मी तिकडे गेलतो यार पण तुला काय झालं बाळा. त्यावर मी बोललो बाबा हो का बाबा नशीब तरी मेघ आली म्हणून मी थोडासा धीर धरला नाहीतर तुम्हाला माहितीये मी भीतीने बेशुद्ध किंवा मेला असतो बाबा. बाबा हे माझं बोलणं ऐकून दचकून म्हणाले काय कस काय अरे पण मेघा तर अपघातामध्ये कवच वारली अरे म्हणून तर मी तिकडेच गेलो होतो आणि मी त्यांचं बोलणं ऐकून मी थोडस घाबरलो आणि बोललो बाबा काय. तेवढं पुन्हा वीज कडकली आणि मी ना धावत आतमध्ये गेलो आणि पाहतो तर काय ते आराम खुर्ची आपणाप हलत होती. मेघा कुठे होती माहित नाही. माझा जीव ना खालीवर होत होता. मला आज पण माहित नाही स्वप्न होत की खऱ्यानेच मेघा माझ्या जवळ होती. पण काय पण बोला ती आरामदायी खुर्ची आज पण तशीच हालते जेव्हा पण मी एकटा घरात असतो.